नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजीवर। तर आज आलेलो आहे आपण सांडशी या गावात। सांडशी या गावातून आज आपण ढाक बहिरी हा जो ट्रेक आहे तो करणार आहोत। हे सांडशी गावात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा आहे। हा सांडशी गावातला मेन स्टॉप आहे, बस स्टॉप। कर्जतवरून आलात तर या गावात बस याच ठिकाणी येते आणि याच ठिकाणावरून ट्रेकला सुरुवात होते। इथेच आत्ता मागे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता ट्रेकची सुरुवात करतो आहे। रस्ता थोडासा अवघड आहे, त्यामुळं या ठिकाणावरून आम्ही स्थानिक जे रहिवासी त्यांच्यातला एक वाटाडा घेतलेला आहे सोबत, तो आम्हाला आज गाईड करेल, रस्ता दाखवेल। चला आता थेट आपण जो किल्ला आहे तिकडे निघू। सचिन आपल्या सोबत आहे, सचिन आपल्याला दाखवणार रोड। आज इकडे तुम्हाला दिसत असेल सूर्य एकदम सुरुवात झाली, आत्ताच सूर्योदय झाला आणि ट्रेकला आम्ही सुरुवात केली। तर हा सचिन आपल्याला रस्ता दाखवणार आहे, सोबत अमोल पाटील आणि सुमित असे दोघे मित्र आहेत। या ठिकाणी रोड फार अवघड आहे, तर अवघड म्हणजे जास्त माहिती नसतं आपल्याला आणि छोटा रोड आहे त्याच्यामुळे काही जास्त तुम्हाला कळायला होणार नाही। त्यामुळं कोणी या ठिकाणं स्थानिक जर घेतलं सचिनसारखा एखादा मुलगा वगैरे तर तो तुम्हाला परफेक्ट ठिकाणी घेऊन जाईल आणि चुकामुक होणार नाही, तुमची चुकणार नाही तुम्ही, त्याच्यामुळे वेळ वाचेल तुमचा। सचिन हा 500 रुपये घेतो, मग तुमचे 10 लोकं असू किंवा 15 असू किंवा 20 असू, तो 500 रुपये त्याचा फिक्स रेट आहे। हा जो आहे तो कलग्रायचा सुळका, त्याच्याच लेफ्ट साईडला ढाकची गुहा आहे। तर त्या गुहेत चाललो आपण, छानसं सूर्योदय झालेला आहे आणि त्या सूर्योदयाचा आनंद घेत आम्ही ट्रेकला सुरुवात केली। नाश्ता केलेला आहे, मध्ये काही नाश्त्याची पाण्याची सोय नाही, त्यामुळं सोबत पाणी कॅरी केलं तर बरं होईल। ढाक बहिरी हा ट्रेक जो आहे तो ढाक हा येथील किल्ला आहे आणि बहिरी या ठिकाणी आदिवासी लोकांचा देव, त्याच्यामुळे ढाक बहिरी असं नाव पडलं आणि एकच डोंगरावर आहेत ते, त्यामुळे कदाचित ढाक बहिरी बोलतात। पण एक लक्षात घ्या, आपण आज जे चाललो आहे ते ढाक बहिरी या देवाला चाललो आहे। त्या ठिकाणी जी गुहा आहे तो जो पॅच आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि सर्व ट्रेकर्सला म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा असतो, म्हणून भरपूर ट्रेकर्स ढाक बहिरी हा ट्रेक करतात। आम्ही देखील तोच आनंद घेणार आहे। किल्ला आहे पण किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला गिर्यारोहणाची पूर्ण सामग्री सोबत आणावी लागते किंवा सोबत कोणाची असावी लागते। हां, बहिरीचा जी गुहा आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला गिर्यारोहणाची गरज लागते, पण तुम्ही जाऊ शकता विदाउट गिर्यारोहणाची सामग्री। पण ज्या लोकांना ट्रेकचा अनुभव नाही त्यांनी गिर्यारोहणाचं साहित्य घेऊनच त्या ठिकाणी चढाई करा। बाकी छान जंगलाचा व्ह्यू आहे। जाताना आपण एक वॉटरफॉल देखील पाहणार आहोत, तर सचिन बोलला आपल्याला की तो वॉटरफॉल मी दाखवणार आहे। भाताची शेती आहे आणि हे आता जे भाताचे साळी आहेत ते एका ठिकाणी ठेवलेले आहेत, त्या साळी आता थोड्या दिवसाने करायच्या, मग भात तयार होतो। आम्ही सकाळी झाल्यामुळं झाडांवर थोडं थोडं पाणी असतं, त्याने आम्ही पूर्ण ओले झालेलो आहेत। पाहायचं पॅन्ट वगैरे पहा, शूज पॅन्ट पूर्ण ओले होऊन गेले। मध्येच थोडं थोडं सूर्य तोंड दाखवतोय, मध्येच गायब होतं पूर्ण अंधार। ट्रेकला जात आहे या गोष्टी असणारच फुल जंगलातून, यामुळे स्थानिक जर रहिवासी कोणी घेतलं सोबत
त्याचा फायदा होतो. या घनदाट जंगलात रस्ता मिळणं अशक्य आहे. इकडून जो जातो तो रोड धबधब्याला जातो, आवाज देखील येतो आहे. बघा या ठिकाणी मार्क लावलेले आहेत. तर ढाकचा किल्ला बोर्ड पण लावलेला आहे, अमोल सांगतात. ओके, आपण पहिल्यांदा जी ढाकची गुहा आहे बहिरी बहिरी देवाची गुहा तिकडे जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जवळच पावसाळ्यात आलात तर वॉटरफॉल देखील आहे, त्याचा देखील आनंद घेणार आहे. पावसाळा संपलेला आहे आणि धबधबे चालू राहतात थोडे दिवस पावसाळा संपल्यानंतर. तोच आपण सीन पाहणार आहे ढाक बहिरीचा. ढाकची जी गुहा आहे ती झाल्यानंतर तर व्हिडिओ स्किप नका करू, कारण मजा शेवटपर्यंत आहे. आता खरी कसरत चढण्यासाठी खरा ट्रेक इकडून चालू होतो. सूर्याच्या बरोबर खाली वॉटरफॉल दिसतोय, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती. तो वॉटरफॉल पाहणार आहे, बरंच मोठ्या प्रमाणात पाणी आहे. माझे नाव सचिन शंकर ओले आहे, माझे वय 14 आहे, शाळेत कानप्यात जातो. माझे गावाचे नाव सांची ठाकूरवाडे आहे. मी ढाक बहिरीला गार्ड्स घेऊन जातो. ते 15-16-12 गेला असेल तर आता परत जातो यांना घेऊन. हा जो ढाकचा किल्ला आहे हा जास्त आधी प्रकाशात नव्हता, म्हणजे लोकांना माहिती नव्हता. पण गोपाल नीलकंठ दांडेकर हे दुर्गप्रेमी होते आणि ते या ठिकाणी दुर्गभ्रमंती करत होते. त्यावेळी त्यांच्या हा किल्ला लक्षात आला आणि त्यांनी हा इतर दुर्गप्रेमींच्या लक्षात आणून दिला. ढाकचा हा किल्ला जरा कठीण श्रेणीतील किल्ला आहे आणि ट्रेकरच्या दृष्टीने जरा कठीण समजला जातो. इतर किल्ल्यांपेक्षा याला जास्त त्रास सहन करावा लागतो. ढाकचा जर डोंगर पाहिला तुम्ही तर उत्तर दक्षिण पसरलेला आहे आणि ह्या उत्तर दक्षिण पसरलेल्या डोंगरात ही बहिरीची गुहा आहे. बहिरी हा देव आहे आणि त्यांची गुहा, खास तर बहिरीच्या याच देवासाठी लोक ट्रेकर्स हा ट्रेक अनुभव घेण्यासाठी येतात. ढाकचा किल्ला त्याच्या बॅकसाईडला आहे, म्हणजे वर जो आहे तो पूर्ण ढाकचा किल्ला आहे आणि किल्ल्याची जी उंची आहे ती 2700 फूट आहे समुद्रसपाटीपासून, म्हणजे तसा खूप उंच आहे आणि चालायला देखील त्रास होतो आहे. ते आता माझ्यावरून दिसतं आहे तुम्हाला, खूप त्रास झाला मला. हे पण आपण या मध्यावर आल्यावर आपल्याला हा एक देव लागतो. आता सचिनने सांगितलं की त्यांचा देव आहे हा आणि त्या देवाला देवाच्या बरोबर समोर आलं की आपल्याला समोर जी ती बहिरी देवाची गुफा लागते, गुहा लागते. त्याच गुहेत जायचं आहे आपल्याला. आता सरळ चढायचं आहे, मला अजून टेन्शन आलं कारण आत्ताच येताना एवढा त्रास झाला. आता पुन्हा चढायला यावेळी भरपूर त्रास झाला. हे मार्क आणि येणारा आवाज येतो आहे का नाही तुम्हाला काय माहिती. रातकिड्यांचा आवाज आहे, दिवस उगवला आहे आणि यांना आवाज सुचला आहे. ठीक आहे, तर आपण जेव्हा ट्रॅकिंगला येतो तर आपण आपल्यासोबत पाण्याच्या बॉटल घेऊन येतो. ते पाण्याच्या बॉटल आपण परत घेऊन जात नाही. आपण ट्रॅकिंगच्या वेळेस पाणी पितो, पाणी वापरून झालं पिऊन झालं की ती वापरलेली बॉटल आपण तशीच फेकून देतो. मान्य की ते चुकीचं आहे, पण इथल्या ट्रॅकर्स मंडळींनी त्याचा पण एक चांगला सदुपयोग चालू केलेला आहे. म्हणजे हा हे असं मार्किंग करायचं, हे मार्किंगमुळे जे इतर ट्रॅकर्स येतात त्यांना दिशा माहिती पडते की ते योग्य दिशेला आहेत. पण मी एक माझं विनंती आहे की लोकांनी असे बॉटल्स खाली फेकू नये. हे बघा हे कसे फेकलेले आहेत, तसे फेकू नये. निसर्गसुद्धा खराब होतो आणि सोबतच त्रास, कारण हे प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक कुजत नाही किंवा खराब होत नाही, ते असंच पडून राहणार. त्यापेक्षा जर असा वापर केला तर येणाऱ्या ट्रेकर्सला अजून सोयीस्कर होईल, सोपं होईल. जसे की आत्ता आम्हाला येताना भरपूर अशा बॉटल दिसल्या आणि त्याचा आम्हाला फायदा नक्कीच झाला.
समोर गुहा दिसायला सुरुवात झाली आणि ही कढी चढण. चप्पल जी काय ती काढायला लावली, कारण या ठिकाणची जी देवी त्यांना चालत नाही, काही ट्रेकर्सने काढले काही ट्रेकर्स काढत नाही आहे. पण आम्ही सोबत आणलेलं असतं, चिन्नी आम्हाला सांगितलं की शूज काढायचेत, आम्ही काढले. जे दोन सुळके दिसतात बरोबर समोर, हा उंचचा नाही त्याच्या मागचे हे दोन, हा जो येतो श्रीवर्धन आणि तो येतो मनोरंजन, राजमाची श्रीवर्धन किल्ला. या लाकडावरून चढावं लागतं, हा एकदम शेवटचा पॅच आहे. तो येतो कळकराईचा सुळका. त्याच्या बरोबर बाजूला असलेला ही बहिरी देव, बहिरी गुहा. पाहतो माकड, त्यांना हाताला असणं तर नथ्यांमुळे त्यांना फायदा होतो. फायनली पोहोचलेलो आहे, खूप त्रास झाला येताना, पण आता छान वाटतंय.
स्वच्छ पाणी या ठिकाणी पाण्याचा पिण्यासाठी वापर होतो. इथे एकदम शुद्ध पाणी आढळलेलं, एकदम खाली क्लीन आहे. नमस्कार. तर मी इथलं सातेगावातला रहिवाशी आहे. तर मी आपलं ढाक बहिरीला काही आठवड्यातून येत असतोय. तर आमची देवावरती खूप श्रद्धा आहे आणि माझे मित्र परिवार पण आले. ते बघा, आमचे नाणेगावचे मित्र लोक आहे, अजून नाण्याचे लोक आहे. ते बघा, ते आचार्य वगैरे सगळे आपले मित्र लोक आहे. जेवण बनवतात, जेवण हे सगळं आपल्या सर्वांसाठी असते, मोफत. यात काही पैसे वगैरे काही नाही. एकदम असा चित्त थरारकाचा क्षण अनुभवायला मिळतो इथे. इथे आल्यावरचं मनाला शांती मिळते आणि देवावर श्रद्धा असल्यामुळं काही दर आठवड्याला आम्हाला यावं लागते. तर तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या ठिकाणी स्वर्गासारखं आलेलं ठिकाणी हो, खरं स्वर्गासारखं वाटते. धन्यवाद. ठिकाणी प्रथा आहे, ज्या देवांना येतात या ठिकाणची जी भाविक आहे त्या ठिकाणी येऊन आंघोळ करतात, त्यानंतर देवाच्या पाया पडतात. ज्यांना कुणाला देवाला नवस वगैरे केलेलं आहे ते या ठिकाणी येऊन जेवण करतात, त्यांचा नवस फेडतात. हा नवसाला पावणारा देव आहे आणि भरपूर भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे. तर आणि बाकी लोक जे येतात ट्रेकर्स वगैरे, ते एक ॲडव्हेंचर एक ट्रेक म्हणून या ठिकाणी येतात. खरं तर ढाकचा किल्ला जो आहे तो वर आहे, पण ही ढाकची गुहा याच ठिकाणी सगळे ट्रेकिंगसाठी येतात. हा एक ट्रेकरच्या दृष्टीने एक कठीण समजला जाणारा ट्रेक आहे, तो एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. या ठिकाणी रॅपलिंगसुद्धा होतो, तर ज्यांना पुन्हा रॅपलिंगचा आनंद घ्यायचा ते देखील ट्रेक्स जे ऑर्गनाईज होतात त्यांच्यासोबत येऊन रॅपलिंगचा आनंद घेऊ शकतात. आम्ही काही रॅपलिंग वगैरे करत आलेलो नाही. या ठिकाणी एक रोप लावलेला आहे, त्या रोपच्या साह्याने आलेलो आहे आणि उतरणार देखील त्याच रोपच्या साह्याने. आता या ठिकाणी थोडंसं आराम करून 10-15 मिनिटं थांबून पुन्हा परतीचा प्रवास. जाताना थोडंसं मी एक वॉटरफॉल दाखवणार आहे, तू देखील पहा. तर मित्रांनो, जाता आता मी हे सांगेल, ज्यावेळी आमचा ट्रेक आत्ता संपून आलो आम्ही आणि जेव्हा ट्रेक उतरत होतो ढाक बहिरीचा ट्रेक, त्यावेळी आम्हाला हा शेजारीत वाहणारा जो काही धबधबा आहे तो भेटला आणि आम्ही एवढ्या त्रासातून आलो होतो. त्रासातून म्हणजे खूप ऊन झालं होतं, खूप घाम वगैरे आला होता, खूप शिनलो होतो आम्ही आणि ते येऊन या ठिकाणी आंघोळी केली आम्ही या थंड पाण्यात. खूप छान वाटलं, म्हणजे जो काही थकवा झाला होता ट्रेक केला असं काही आता वाटत नाही, पूर्ण अंग ओलं झालं होतं घामाने. तर आंघोळी केली आता छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. तर तुम्ही जेव्हा कधी ढाक बहिरीच्या ट्रेकला याल आणि सांडशी गावातून, तर या ठिकाणी या वॉटरफॉलला भेट द्यायला विसरू नका, आंघोळ करा. फ्री ॲडवाईस घ्यायची तर घ्या, याचं सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आपला हा ट्रेकचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि तुम्हालाही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. चला, असंच पुन्हा भेटू आपण एखाद्या नेक्स्ट वीकला. आतापर्यंत